श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। स्वामी समर्थांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आता उद्या आहे हरताळिका आणि हरताळिका व्रताचे आपण सर्वजण अगदी आतुरतेने अशी वाट बघत आहोत आणि हरताळिका व्रताचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे। अगदी साध्या पद्धतीने पूजा, कथा, आरती कशी म्हणावी हा व्हिडिओ अवश्य जाऊन बघा, तुम्हाला त्यातून बरीचशी माहिती मिळेल आणि पूजा अर्चा करताना सोपा पडेल। ज्या नवविवाहित महिला आहेत किंवा जे सुरुवातीलाच व्रत धरणार आहेत त्यांच्यासाठी अतिशय उपयोगी व्हिडिओ आहे आणि काहीतरी प्रत्येकाकडून, अगदी तुमच्याकडूनही मला काहीतरी नवीन शिकायला हे मिळतेच। जे आपण करत नाही ते आपण समोरच्याकडून शिकावं म्हणून तो व्हिडिओ नक्की बघा। आता बघा, हरताळिका व्रताला करण्याचे 5 उपाय मी तुम्हाला आज सांगणार आहे। यापैकी सगळे करा, एक करा। हे उपाय खास करून सौभाग्यप्राप्तीसाठी, म्हणजे आपलं सौभाग्य कायम टिकून राहावं यासाठी, तसंच आपलं मुलींचं, म्हणजे मुलींच्या आयुष्यामध्ये चांगला वर यावा म्हणून, सुख, संपत्ती, धन आणि सौभाग्यवृद्धी, घरामध्ये सर्व वातावरण चांगले राहावे यासाठीचे हे सगळे उपाय आहेत। त्यामुळे हे सर्व आणि सर्व महिलांनी अगदी नक्की करा। आता मला प्रश्न जे येतात की विधवा महिलांनी करावं का वगैरे, याच्यावर सगळ्यावर मी संध्याकाळी एक व्हिडिओ नक्की घेऊन येईन, कारण ती आत्ताची गरज आहे। लेडीजच्या मनातले हे प्रश्न आहेत आणि त्यासाठी ते व्हिडिओ करणं माझं काम आहे। त्यामुळे मी तुम्हाला तो व्हिडिओ संध्याकाळी घेऊन येईन। आत्ता मी तुम्हाला सांगते जे 5 महाउपाय आहेत ते तुम्हाला हरताळके दिवशी करायचे आहेत। सौभाग्य, प्रगती यासाठी हे उपाय तुम्हाला करायचे आहेत आणि कुमारिकेंनी चांगला वर मिळावा म्हणून उपाय करायचे आहेत। जर तुम्हाला मुलांना जरी करायची इच्छा असेल की चांगली पत्नी मिळावी, तरीही तुम्ही शंकराजवळ या दिवशी प्रार्थना करू शकता। सकाळी आपल्याला काय करायचं आहे, स्वच्छ आवरून उठून आंघोळ करून 16 शृंगार आपल्याला करायचे। आता 16 जरी तुमच्याकडे नसले, तर कालच्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकाल की मी हरताळकेची पूजा कशी 16 शृंगार घालून केली। आता 16 शृंगार मी तुम्हाला केसांपासून नखांपर्यंत सांगते की साधारण काय करायचं। केसांचा अंबाडा किंवा वेणी घालायची, जशी मी काल घातलेली होती, त्यामध्ये गजरा माळायचा। हा झाला आपला पहिला सौभाग्य, म्हणजे जे आहे ते पहिला अलंकार थोडक्यात म्हणू आपण। सिंदूर लावायचा, एक साधारण सांगते। दुसरा झाला काजळ लावायचं, तिसरा झाला नथ घालायची, चौथा झाला आणि हलकीशी लिपस्टिक लावायची, ते पण एक सौभाग्याचंच लक्षण आहे। पाचवा झाला नथ झाली, चौथा, पाचवा, गळ्यामध्ये साधारण 2 ते 3 जे असतील ते दागिने, जशी ठुशी, मोत्याची माळ, मोठं मंगळसूत्र, जे तुमच्याकडे खरे खोटे कोणतेही दागिने असू देत ते घालायचे। इथंच झाले 7-8 दागिने। हिरव्या बांगड्या घालायच्या, त्याच्यापुढं मोत्याच्या किंवा बेंटेक्सच्या, तुमच्याकडं ज्या असतील त्या बांगड्या घालायच्या। हातामध्ये अंगठ्या घालायच्या, ज्या असतील त्या। 16 शृंगाराचं मी सांगते तुम्हाला। पैंजण घालायचं, जोडव्या घालायच्या आणि तुम्हाला काय इथं जर दंडातलं ते काय म्हणतात त्याला, वाकी घालत असाल तर वाकी घाला, मेखला घाला। म्हणजे 16 शृंगार म्हणजे काय, थोडक्यात अगदी भांगात कुंकू, सगळं तुम्हाला अगदी छान नटायचं आहे। जसं एखादी दुलन नटते नेलपेंट लावा, मला कुणीतरी परवा म्हटलं तरी नेलपेंट लावणं शुभ असतं का नसतं। सौभाग्याचं एक सौभाग्यच काय हो, मुलींनी बायकांनी कुणीही लावावं अशी ती एक गोष्ट आहे। त्यामुळं अगदी न चुकता घाला, कानात घाला, कानातले वेल असतील तर घाला, जे तुम्हाला उद्या करावं असं वाटतंय ते करा। अशा प्रकारे 16 शृंगार तुम्हाला उद्या करायचे आहेत। तुमचे व्रत असो किंवा नसो, हे 16 शृंगार करून तुम्हाला शिवमंदिरात जाऊन यायचे आहे किंवा घरीच मी दाखवली त्याप्रमाणे वाळूची शिवलिंग तयार करून त्याची पूजा करायची आहे। दुसरा उपाय म्हणजे कुमारी स्त्रिया किंवा सौभाग्यवती स्त्रिया यांनी काय करायचं की आपण जे 2 हरताळिका ठेवणार आहे किंवा तुमच्याकडे जर 2 वाळूच्या पिंडी तयार करत असतील तर त्याच्यावर तुम्ही 2 चुनऱ्या घालायच्या आहेत। छोट्या छोट्या चुनऱ्या मिळतात त्या, किंवा मग लाल धागा जो मिळतो तो कलावा म्हणतात ज्याला, तो जरी तुम्ही चढवलात तरी चालेल। आणि तुम्हाला काय करायचं आहे, त्या दोन्हीतली एक जी चुनरी किंवा कलावा आहे ती तुमच्याजवळ ठेवायची आणि एक तुम्हाला दान करायची आहे। मंदिरात जाऊन पूजा केलीत तरी हेच करायचं आहे, 2 मंदिरात ठेवायच्या, पूजा करायची आणि त्यातला नंतर एक आपल्यापाशी आणायचा, एक तिथंच ठेवायची, दान करायची। म्हणजे हरताळकेला अंगात घातलं तरीही तो तुम्हाला तो कलावा आहे तो विसर्जन करायचा किंवा घरातल्याच एखाद्या जावेला नंदेला देऊन टाकायचा, एक तुमच्याकडे ठेवायचा। ती जी चुनरी आहे किंवा तो जो धागा आहे तो त्या दिवशी दिवसभर इथं बांधून किंवा
चुनरी तुमच्या ओढणीला पदराला बांधून ठेवायची आणि दुसऱ्या दिवशी ती व्यवस्थित तुमच्या पर्समध्ये किंवा तिजोरीत ठेवायची. कायम तुमच्या घरामध्ये सौभाग्यवृद्धी तर होईल, भरभराटही होईल. आता पुढचा उपाय बघूया. कोयरी किंवा करंडा, ज्यामध्ये आपण कुंकू ठेवतो. आता तुम्ही कशामध्ये कुंकू ठेवता हे तुम्हालाच माहिती. कोयरी किंवा कुंकू ज्यामध्ये आपण कुंकू ठेवतो त्यामध्ये तुम्हाला बेला त्या दिवशी तुम्हाला ती कोयरी किंवा करंडा उघडा ठेवायचा आहे. इतर वेळेस सॉरी थोडंसं व्हिडिओमध्ये थांबावं लागलं. आपण जी हरताळकेची किंवा शिवमंदिरात जिथं कुठं जाऊन तुम्ही पूजा कराल आपली जी कोयरी किंवा ज्याच्यामध्ये तुम्ही सिंदूर ठेवता, जर तुम्ही कोरडा सिंदूर लावत असाल तर सिंदूरची डबी असेल किंवा आपली कोयरीतलं कुंकू असेल ते त्या दिवशीच्या पूजेच्या समोर उघडं ठेवायचं. दिवसभर कोयरी कुंकू जे असतं ते उघडं ठेवायचं आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे की 16 शृंगार तुम्हाला कुठल्याही एका स्त्रीला दान करायचे आहेत. 16 नसतील जमत तुमच्या इथल्या असलेल्या कुमारिकांना किंवा सौभाग्यवती ज्या कोणी स्त्रिया असतील त्यांना बोलवून कुणाला टिकल्या द्या, कुणाला बांगड्या द्या, कुणाला काजळ द्या. असं सौभाग्यवृद्धीचं जे सामान आहे ते तुम्हाला त्या दिवशी दान करायचं आहे. आणि 2 सिंदूरच्या डब्या तुम्हाला शंकराच्या मंदिरामध्ये किंवा पार्वतीच्या मंदिरामध्ये, जे शंकर पार्वतीचं मंदिर, लक्ष्मीचं मंदिर, तिथं तुम्हाला दान करायचे आहेत. आणि तिला जे डबीतलं आपण दान करणार आहे त्यातलं 5 चुटकी सिंदूर आपल्या कोयरीत घालायचं आहे. आणि ते सिंदूर किंवा कुंकू जे असेल ते रोज कपाळाला किंवा मग सिंदूरच्या जागेवर तुम्हाला लावायचं आहे. कुमारिकांनी पण हे करावं. कुमारिकांनी पण आपल्या मैत्रिणींना एक एक टिकल्याचं पॉकेट, बांगड्या, ब्रेसलेट, त्यांना जे आवडतं ते काजळ, जे कुठलं तुमच्या मैत्रिणी वापरतात ते तुम्हाला त्यांना भेट म्हणून द्यायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला मन चहा म्हणजे आवडेल तुम्हाला हवा तसा पती मिळण्यासाठी किंवा तुम्ही प्रेमविवाहाच्या विचारात असाल तरीही तुमचं व्रत असो किंवा नसो शिवमंदिरात जायचं आहे आणि लाल चुनरी तुम्हाला अर्पण करायची आहे. कशी अर्पण करायची आहे? एक लाल चुनरी घ्यायची, त्याच्यावर एक पान ठेवायचं विड्याचं, त्याच्यावर एक सुपारी ठेवायची, 11 हळकुंड ठेवायचे आणि 11 रुपये 21 रुपये अशी जी तुम्हाला जमेल तेवढी दक्षिणा ठेवायची आणि अर्पण करायचं शिवमंदिरात जाऊन आणि प्रार्थना करायची की माझा विवाह मला आवडतो आहे तिथं होऊ दे किंवा मला आवडीचा माझ्या जसा मला हवा आहे तसा मला पती मिळू दे अशी प्रार्थना करायची आहे. नक्कीच ती तुमची पूर्ण होईल. आणि 5वा अंतिम मात्र महाउपाय तुम्हाला सांगते. या दिवशी आपण जी पिंडी तयार घरात करणार आहोत शिवलिंगाची, वाळूची किंवा तुम्ही मंदिरात जाऊ शकता, तुम्हाला दूध आणि केशर मिक्स करून ओम नमः शिवायचा जप करत भगवान शंकरांच्या पिंडीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे. ह्या अभिषेक केल्यामुळे, ओम नमः शिवायचा जप करत तुम्हाला हा अभिषेक करायचा आहे, यामुळे तुमच्या मनातली कोणतीही इच्छा, अगदी कोणतीही असू देत, चांगली कोणतीही इच्छा पूर्ण होण्यास मदत होईल. असे हे हरताळकेचे उपाय आहेत, सगळ्यांनी करा. आणि खरंच हरताळिका हा सण एक असा आहे की 16 शृंगारातली मेहंदी एक मी तुम्हाला सांगायला विसरले, तीही नक्की लावा. जर तुमच्याकडे प्रथा असेल पायावर आलता लावण्याची, जी बऱ्याच ठिकाणी असते, आता आपल्या इथे नाही आहे महाराष्ट्रामध्ये, पण बऱ्याच ठिकाणी पायावर आलता लावण्याची पण प्रथा आहे. आपण मेहंदी लावू शकतो, पाय हात ह्याच्यावर तुम्ही आवर्जून मेहंदी लावा. हे सगळे सौभाग्यवृद्धीच्या गोष्टी आहेत आणि या अवश्य आणि अवश्य करा. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये काय येईल तर आनंद येईल, भरभराट येईल. त्यामुळे हे सर्व उपाय नक्की करा. आशा करते तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटेन अशाच एखाद्या छानशा माहितीसोबत किंवा व्हिडिओसोबत. तोपर्यंत तुम्हाला सर्वांना माझा नमस्कार. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ.